ठाणे जिल्ह्यातल्या बदलापूर नगरपालिकेची मोहनानंद नगर स्मशानभूमीतील डिझेल शवदाहिनी मागील एक महिन्यापासून बंद अवस्थेत आहे. शवदाहिनीची चिमणी तुटली असून ती पूर्ण गंजली आहे, तसंच तिचा काही भागही तुटलाय. सुमारे 22 वर्षांपासून ही शवदाहिनी बदलापूरकरांच्या सेवेत आहे. संपूर्ण बदलापूर शहरात ही एकमेव डिझेल शवदाहिनी आहे. मुळात इथं मोफत अंत्यसंस्कार केले जातात, मात्र आता शवदाहिनी बंद असल्यानं लाकडावरती अंत्यसंस्कार करावे लागतात. याची त्यांना मोठी किंमत मोजावी लागते, त्यामुळे लवकरात लवकर ही शववाहिनी शवदाहिनी दुरुस्त करण्याची मागणी केली जाते. चिमणी तुटली त्याच्यामुळे जी जो काजळी असते ती जी बॉडी जळते ना, त्याच्यामुळे तर धूर अख्खा तो घरात येतो, सगळ्यांच्या पूर्ण एरियात मधून कंप्लेंट आहे का, म्हणजे याचा धूर अख्खा पूर्ण एरियात पसरतो. प्रदूषण टाळावं याच उद्देशाने सुमारे 22 वर्षापूर्वी ही डिझेल दाहिनी येथे सुरू करण्यात आलेली आहे. पण हीच डिझेल दाहिनी बंद झाली महिन्याभरापासून. लोकांना नाईलाजास्तव लाकडांवरती आपलं मृत्यूनंतरही दहन करावे लागतं. गोरगरिबांसाठी येथे मोफत दहन होत होतं आणि आता त्यांना त्याचे पैसे मोजावे लागत आहेत. त्याच्यामुळे माझी प्रशासनाला नम्र विनंती आहे की त्यांनी इथे प्रत्यक्ष पाहणी करून ही डिझेल दाहिनी काय अवस्था आहे बघून सुरू करावी द्यावी. आणि आता बातम्यांचा घेऊयात वेगवान आढावा. सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्या प्रकरणाला रोज नवीन वळण मिळत आहे. दरम्यान मुंबईतल्या मलबार हिलवरच्या चित्रकूट या धनंजय मुंडेंच्या सरकारी बंगल्यासमोर कार्यकर्त्यांची गर्दी पाहायला मिळाली. मुंडे दिवसभर आपल्या सरकारी बंगल्यावरच कार्यकर्त्यांची भेट घेत असल्याचं दिसून आलंय. बीडहून अनेक कार्यकर्ते मुंडेंच्या निवासस्थानी आल्याचं पाहायला मिळालं. सर्व कार्यकर्ते मुंडेंच्या समर्थनार्थ त्यांची भेट घेण्यासाठी बंगल्यावरती दाखल झाले. सोलापुरात गुरु नानक चौकातल्या दुकानांना आग लागली. या आगीत 5 दुकानं जळून खाक झाली. शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जातोय. पोलीस आयुक्तालय हाकेच्या अंतरावर असल्यानं या आगीवरती लवकरच नियंत्रण मिळवता आलं, अन्यथा रांगेत असलेल्या इतर दुकानांना आगीची झळ पोहोचली असती. हिंगोली शहरातील राज्य परिवहन विभागाच्या बस आगारात सुमारे 4 ते 5 महिन्यांचं बाळ बेवारस अवस्थेत आढळलं. या चिमुकल्याच्या निर्दयी मातापित्याचा शोध हिंगोली पोलीस घेत आहेत. त्यासाठी या बाळाचा फोटो आणि पोलीस ठाण्याचा मोबाईल नंबर समाज माध्यमांवर व्हायरल करण्यात आलाय. पुण्याच्या ओळखीचं हे मूल असल्यास 8669900678 या क्रमांकावर फोन करून माहिती देण्याचं आवाहन हिंगोली पोलिसांनी केलंय. सांगली जिल्ह्यातील शेगावजवळ सुमारे 2.25 कोटींचा मुद्देमाल चोरणाऱ्यांना सांगलीच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागानं अवघ्या 24 तासात अटक केली आहे. सांगली जिल्ह्यातील पळसखेड इथं सोनं व्यापारी बाळासाहेब सावंत बेळगावहून 14 जानेवारीला 4 किलो सोनं घेऊन नांदेडला निघाले होते. प्रवासात रात्री 2 च्या सुमारास ते शेगावजवळील मानेवस्तीत उतरले, गाडीतून उतरले. त्यावेळी त्यांचा पाठलाग करणाऱ्या 4 दरोडेखोरांनी त्यांना बेदम मारहाण केली.